नमस्कार मित्रांनो, मी ममता आपले मराठी संस्कार या चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे खूपच छान लेख. कोणी लिहिलं ते माहीत नाही, पण प्राप्त प्रतिक्रिया मूळ लेखकास सादर समर्पित. मित्रांनो, लेख खूप छान आहे, त्यामुळे शेवटपर्यंत ऐका हा. अरे, तुझा चेहरा आज असा का दिसतोय? काही नाही रे. नाही कस, काय झालंय बोल ना. आणि मग मनात साचलेली सगळी मळब त्याच्याजवळ रिकामी होते. एखादी गच्च कोमून भरलेली बॅग रिकामी करावी तस. आणि मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं. हेच ते हक्काचं ठिकाण, माय हॅपी प्लेस. फक्त आठवून बघा, अशी कोणती हक्काची ठिकाणं आपल्याजवळ आहेत? मनाला उभारी, खराखुरा विसावा देणारी एक एक आठवत चला, एकदम फ्रेश वाटेल. त्या व्यक्तीसोबत संवाद किंवा गमती जमती एखाद्या सिनेमा सारख्या तुमच्या डोळ्यावरून तळून जातील. कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं, तर एखाद्या मित्रांसोबत खळखळून हसल्या जातं. भावासोबत बालपणीच्या आठवणी चिडवा चिडवी, तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा सो कूल असं फिलिंग देणारं ही ठिकाण. अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात. आई वडील तर खास हक्काचेच, त्यांशिवाय मित्रमैत्रीण, भाऊ बहीण, भाऊजई, दीर, ननन, कझन, नातेवाईक कोणीही असू शकतं तुमचं हक्काचं ठिकाण. युअर ट्रू हॅपी प्लेस, जिथे आपुलकी जिवाळा तर असतोच, पण सोबत असते संजीवनी, मनाला जिवंत करणारी. जिथे नुसतं डोकावलं, नुसतं एक व्हर्च्युअल फेरपटका मारला तरी मन एकदम रिलॅक्स होतं, किंवा अगदी एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा. निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं. तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी त्यांच्या सहवासात एकदम रिलॅक्स फ्रेश वाटतं. मन हलकं हलकं होऊन जातं, अगदी मोरपिसासारखं. तिथे कुठलाच आडपदरा नसतो किंवा शो ऑफही नसतो. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर घेतलंच जातं, पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून जज केलं जात नाही. आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत मनमोकळं वाटतं. तुमको देखा तो एक खयाल आया, जिंदगी धूप तुम घनासाया. तुमको देखा तो एक खयाल आया, जिंदगी धूप तुम घनासाया. ही हक्काची ठिकाणं अगदी अशीच सावली देणारी, विश्रांती देणारी. थकल्या भागल्या जीवाला आणि मनाला, आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात, गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी. म्हणून जास्त विश्वास. अशा हक्काच्या ठिकाणी अगदी जीवापहाट जपून ठेवायला हवीत. हिऱ्या मानकांपेक्षा जास्त ती हरवायला नकोत आयुष्याच्या गडबडीत, कारण यांची फक्त 7 लाख मोलाची असते. लोन लाईन्स किंवा एकटेपणा दूर करणारी. म्हणूनच तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतं हे त्यांना नक्की सांगायला हवं. कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं की मन मोकळं करायला त्याच्याजवळ असं एकही हक्काचं ठिकाण नसेल, जिथे अगदी खरोखुरं व्यक्त होता येईल. कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाची सर्वात मोठी गरज, त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार? आपण आपल्या आयुष्यातली सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच, पण आपण कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्कीच असायला हवं, नाही का? खूप बरं वाटलं ना वाचून आणि ऐकून. मग फ्रेंड्स, आणि सर्व हक्कांच्या ठिकाणांना जरूर शेअर करा आणि सांगा खूप बरं वाटतं तुमच्यासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.